पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील मायमर मेडिकल कॉलेज या संस्थेवर हजारो चौरस मीटर बेकायदेशीर विनापरवानगी बांधकाम केल्याने तळेगाव नगर परिषदेकडून गुन्हा दाखल करण्याचं पत्र पोलिसांना देण्यात आले. ही संस्था विश्वनाथ कराड यांची असून सध्या ती गोत्यात सापडली आहे. मावळातील गोरगरीब नागरिकांची आरोग्य धमनी म्हणजे मायमर मेडिकल कॉलेज. संपूर्ण राज्यातून या हॉस्पिटलमध्ये गरजू पेशंट कमी पैशात उपचारासाठी आवर्जून येतात. याचा फायदा उचलत या मेडिकल कॉलेजने बेकायदेशीर बहुमजली इमारत उभी केली आहे. याला विरोध माहिती अधिकार विचार मंचाचे तळेगाव दाभाडे नगर परिषद नगरसेवक अरुण माने यांनी केलाय. मात्र त्यांच्या अर्जाला केराची टोपली दाखवत नगर परिषद अधिकारी यांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केली आहे. आम्ही माहिती अधिकारामध्ये तळेगाव दाभाडे नगर परिषदेला मायमर कॉलेजच्या संदर्भामध्ये बांधकामाची माहिती विचारण्यात आली होती. तर त्या संदर्भामध्ये नगरपालिकेकडनं माहिती अधिकारामध्ये केलेलं बांधकाम हे अनधिकृत आहे, त्यांची कोणतीही परमिशन किंवा कागदपत्र आमच्याकडे उपलब्ध नाही आहे असं त्यांच्याकडून माहिती अधिकारामध्ये उपलब्ध झालं. आणि त्याच अनुषंगाने आम्ही त्यांच्याकडं मागणी केली, जर हे बांधकाम अनधिकृत असेल तर तुम्ही त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करावी. त्यामुळे तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी संबंधितांना वेळोवेळी नोटिसा दिल्या की तुम्ही अनधिकृत बांधकाम करत आहात ते ताबडतोब थांबवण्यात यावं आणि केलेलं बांधकाम काढण्यात यावं. परंतु संबंधित संस्था चालक असतील, संचालक असतील, हे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे किंवा त्यांच्या पत्राकडे दुर्लक्ष करून त्यांनी त्यांची कामं सुरूच ठेवली. ही बाब पुन्हा मी नगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिली आणि त्यानंतर नगरपालिकेने त्यांना नगरपंचायत नियम 1966 52-53 नवे त्यांना नोटीस काढण्यात आली की तुम्ही केलेलं बांधकाम हे अनधिकृत आहे, ते तुम्ही ताबडतोब काढून टाकण्यात यावं, अन्यथा तुमच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. तरी देखील त्यांनी त्याला दाद न देता त्याच्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनला एक पत्र देण्यात आलं की सदरून यांनी अनधिकृत बांधकाम केलेलं आहे, त्यांच्या विरोधामध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. तसं देखील एक पत्र पोलीस स्टेशनला गेल्यानंतर निश्चितच असणार आहे. याच्यामध्ये राजकीय दबाव असेल, कारण की नगरपालिका जर संबंधित पोलीस स्टेशनला जर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे पत्र देत असेल आणि ते पत्र देऊन सुद्धा तिथं गुन्हा दाखल होत नसेल आणि त्याच्या पत्रामध्ये असं एक पोलिसांनी पत्र दिलंय नगरपालिकेला की तुमचा सक्षम अधिकारी येऊन त्याच्यामध्ये तुम्ही गुन्हा दाखल करण्यात द्यावा, पण नगरपालिकेचा सक्षम अधिकारी तिथं जात नाहीये. म्हणजे ह्याचा देखील असाच अर्थ होतो की हे कुठंतरी प्रकरण याच्यामध्ये राजकीय दबाव असेल किंवा काहीतरी संगनमताने त्याच्यावरती त्यांचं काळबळ चाललेलं असेल असं तरी आम्हाला निश्चितच वाटतंय. त्याची मागणी एवढीच आहे की ह्या तळेगाव शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकाम झालेलं नाही आहे आणि जे छोटी मोठी बांधकामं होतात त्याच्यावरती सर्वसामान्य माणसांवरती नगरपालिका प्रशासन ताबडतोब कारवाई करते. तर अशा ह्या मोठ्या संस्थाचालक असतील, मोठी लोक असतील, या मोठ्या प्रमाणामध्ये हजारो स्क्वेअर फुटाचं बांधकाम केलेलं आहे तर त्याच्यावरती देखील त्यांनी कायद्याप्रमाणे कारवाई करावी. आणि जर तशी केलीच नाही तर आम्ही ह्या नगरपालिकेसमोर आम्ही आमरण उपोषण देखील करू, एवढा आम्ही त्यांना निश्चित विश्वास देऊ. आमचा हा पाठपुरावा आम्ही 2015 त्यांच्याकडे माहिती अधिकारामध्ये माहिती मागवली आणि 2015 माझा त्यांच्याकडे पाठपुरावा आहे की संबंधित म्हणजे ज्या टायमाला जी बिल्डिंग उभी राहतीये तेव्हापासून मी त्यांना सांगतोय की साहेब इथं बिल्डिंग उभी राहतीये ते थांबवा. म्हणजे साहेब जर तिथं नगरपालिका प्रशासन असेल तर तिथं जाऊन जर ते काम थांबवत नसेल तर निश्चितच ह्याच्यावरती त्यांचा काहीतरी इथं संबंध असेल किंवा राजकीय दबाव असेल. या संदर्भात तळेगाव दाभाडे नगर परिषदेला बेकायदेशीर बांधकाम संदर्भात चौकशी करून कायदेशीर कारवाई करणे यासाठी तक्रार दिली होती. त्या तक्रार अर्जातील मुद्द्याबाबत तळेगाव दाभाडे नगर परिषदेने सखोल चौकशी करून प्रत्यक्ष बांधकामाचा पंचनामा करून बेकायदेशीर बांधकाम काढून टाकण्याबाबत नोटिसा दिल्या होत्या. या नोटिसांना न जुमाता सदर संस्थेने बांधकाम चालूच ठेवले. 2015 मायमर मेडिकल कॉलेजच्या बऱ्याचशा बिल्डिंगला नगरपालिकेची परवानगी नाही आहे, मात्र नगरपालिकेने त्या इमारतींना तिप्पट टॅक्स आकारणी करून टॅक्स वसुलीचा विषय केला होता. मात्र आता 3 पण त्यांनी नगरपालिकेकडे कुठल्या प्रकारचे बांधकाम परवानगी घेतली नसल्यामुळे आता मात्र बांधकाम परवानगी न घेतल्यामुळे आता विरोधी कारवाई जी आहे ती आपण सुरू केलेली आहे. वेळोवेळी तक्रार देऊन सुद्धा कारवाई न करणारे अधिकारी आणि मायमर मेडिकल कॉलेज मायर्स या संस्थेने बेकायदेशीर बिगर परवानगी बांधकाम केल्याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे.
आणि त्यात काही तथ्य नाही. आम्ही वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला आहे. मेडिकल कॉलेज 180 खाटांचे बांधकाम जरी वाढीव असलं तरी ते बेकायदेशीर नाही याचा प्रस्ताव नगर परिषदेकडे पाठवला असा दावा मायमर मेडिकल कॉलेजच्या कार्यकारी संचालिका सुचित्रा नागरे यांनी केलाय.